पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या मागे समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून या कामावरील राकेश रामराज गौंड वय 36 वर्ष राहणार विष्णुपुरा जगदीशपूर कोठी शिवान बिहार यांच्या दिनांक 21 एप्रिल 2021 ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून आणि लोखंडी गंज अंगात घुसल्यामुळे त्यांचा करून अंत झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस निरीक्षक हरीश गवडी आपल्या पोलीस स्टाफ सह घटनास्थळावर पोहोचले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठविला. घटनेची तक्रार उपेंद्र सिंह राहणार गुजरात कंत्राटदार यांनी पातूर पोलिसात तक्रार दिल्यावरून पातूर पोलिसांनी अर्ज दाखल केला. ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असून राकेश गौंड हा त्या खड्ड्यामध्ये उतरल्यानंतर त्याच्या अंगावर मातीचा मोठा ढिगारा पडला तसेच लोखंडी सड्या अंगात घुसल्या. नागरिकांनी मजुरांनी मोठे प्रयत्न करून त्याचा मृतदेह खड्ड्याच्या बाहेर काढला. या प्रकरणी शहरामध्ये उलट सुलट चर्चा असून घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. एमसीएन न्यूज करिता जयवंत पुरुषोत्तम पातूर.